हॅलो एव्हरीवन, मॅसेज डॉक्टर रेश्मा मारवाडी. आज या व्हिडिओमध्ये आपण करिअर ऑप्शन्स कॉमर्स मध्ये कोणते उपलब्ध आहोत याच्याविषयी चर्चा करणार आहोत, किंवा याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कॉमर्स मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण पुढे काय काय करू शकतो याचं ज्ञान संपूर्ण विद्यार्थ्यांना असेल अशातला भाग नाही, तर सगळ्यांना याची माहिती व्हावी. ज्यांना त्याची माहिती नाही त्यांच्या त्यांनाही देखील या क्षेत्राविषयी संपूर्ण माहिती प्राप्त व्हावी, हा उद्दिष्ट समोर ठेवून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. कॉमर्स मध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो, तर कॉमर्स मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 11वी 12वी केल्यानंतर पुढे आपण काय करायला पाहिजे याचा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांच्या समोर असतो, किंवा बीकॉम नंतर मला अजून काय करता येऊ शकतं असाही प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांसाठी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होईल. सो लेट्स स्टार्ट. आपण सुरुवात करूया की आपल्यासाठी उपलब्ध संधी कोणत्या आहेत कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये प्रवेश केल्यानंतर 11वी 12वी आपली कॉमर्समध्ये जाते, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की 12वीच्या नंतर मी काय करायला पाहिजे, किंवा मला ग्रॅज्युएशन मी पूर्ण केले, बीकॉम पूर्ण केले, बीबीए पूर्ण केले, याच्या पुढे मी काय करायला पाहिजे, असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. तर त्याच्या त्या सर्व प्रश्नांचं उत्तर कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सापडेल. तर 12वी कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही सीए मीन्स चार्टर्ड अकाउंटंट करू शकतात, किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला होण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही सीए करावं. सीएस कंपनी सेक्रेटरी, बीकॉम बॅचलर इन कॉमर्स. तर बीकॉम हा 3 वर्षाचा आहे, 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयर सेकंड इयर कम्प्लीट केल्यानंतर बीकॉमची डिग्री त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर एक अजून ऑप्शन आहे बघा तुमच्याकडे बॅचलर डिग्रीसाठी बीबीए, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, हा पण तुमचा 3 इयर्सचा असेल. बीबीए केल्यानंतर तुम्ही एमबीए करू शकतात. भरपूर विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये पुढे मॅनेजमेंटमध्ये भरपूर काही करण्याची इच्छा असते, त्यांना मग एमबीए हा ऑप्शन खूप चांगला आहे. असं नाही की फक्त तुम्ही बीबीए केल्यानंतरच एमबीए करू शकता, बीकॉमच्या नंतर देखील तुम्ही एमबीए त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर बीसीए ही पण 3 इयर्सची बॅचलर डिग्री आहे, बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. बीसीएच्या नंतर तुम्ही मास्टर डिग्री 2 इयर्सची, अदरवाईज 3 इयर्स एमसीए त्या ठिकाणी करू शकतात, मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. त्याच्या व्यतिरिक्त सीएमए नावाचंही आपल्याकडे कोर्स आहेत, म्हणजे हा जो जसं सीए सीएस आपण एम डोळ्यासमोर ठेवतो की आम्हाला सीए करायचे सीएस करायचे, हे जे कोर्स आपण करतो तसाच एक सीएमए नावाचा कोर्स आहे, तो पण तुम्ही 12वीच्या नंतर करू शकतात, किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतरही तुम्हाला सीएमए करता येऊ शकतो. ज्यांना टीचर्स होण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी पण असं नाही की कॉमर्समध्ये तुम्ही टीचर्स होणार नाही, डीएड करून तुम्ही टीचर्स देखील होऊ शकतात. ऍडव्होकेट होण्याची इच्छा असेल तर कॉमर्समध्ये तुम्ही आफ्टर 12th प्री लॉच्या माध्यमातून तुमचं ड्रीम जे आहे ऍडव्होकेट होण्याचं ते पूर्ण करू शकतात, म्हणजे आफ्टर 12th तुम्ही प्री लॉला देखील ऍडमिशन घेऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग सारखे पण आपल्याला भरपूर सारे स्कोप पुढे उपलब्ध आहेत. एखादा कम्प्युटर कोर्स आपण केला त्या कम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून पण आपण करिअर म्हणून पुढे भरपूर वाटचाल करू शकतो. मग टॅली असेल, टॅलीच्या माध्यमातून पण आपण पुढचे भरपूर सारे करिअरचे ऑप्शन्स निवडू शकतो, म्हणजे आपल्याला कम्प्युटर सेक्टर कंपनी सेक्टरमध्ये कुठेही जॉब्स मिळू शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये की 12वीच्या नंतर तुम्हाला हे सगळे करिअर ऑप्शन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, सीए सीएस बीकॉम बीबीए बीसीए सीएमए डीएड प्री लॉ हॉटेल मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग कम्प्युटर कोर्स एज लाईक टॅली, यासारखे घटक तुम्ही करिअर ऑप्शन्स म्हणून निवडू शकता. त्यातला कुठलाही घटक जो तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार योग्य वाटेल तो तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. म्हणजे कॉमर्समध्ये या सगळ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. याच्याच विषयी अजून आपण पुढे जाऊयात. कॉमर्समध्ये सुरुवातीला मी सांगितलंच की तुम्ही सीए करू शकता, मीन चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतात, कंपनी सेक्रेटरी सीएस होऊ शकतात, सीएमए कॉस्ट इन मॅनेजमेंट अकाउंट होऊ शकतात. त्याच्यानंतर
तुम्ही लॉ क्षेत्रामध्ये म्हणजे 12वीच्या नंतर पण तुम्ही लॉ करू शकतात, आफ्टर ग्रॅज्युएशन पण तुम्ही लॉ करू शकतात, आफ्टर ग्रॅज्युएशन मीन्स बीकॉम, बीकॉमच्या नंतर पण तुम्ही लॉ करू शकतात, म्हणजे सीए सीएस सीएमए लॉ हे तुम्ही 12वीच्या नंतरही आणि बीकॉम किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतरही त्या ठिकाणी करू शकतात. लॉ सेक्टरमध्ये तुम्हाला ऍडव्होकेट व्हायचंय मग तुम्हाला एलएलबी करावं लागेल, त्याच्या पुढे तुम्ही एलएलएम पण करू शकतात. जर कोणा लॉ सेक्टरमध्ये लेक्चरशिप करण्याची इंटरेस्ट असेल तर कॉमर्सच्या माध्यमातून तो पुढे लॉ ला येऊ शकतो, म्हणजे तुम्ही लेक्चरशिप त्या ठिकाणी लॉ मध्ये करू शकतात. म्हणून एलएलबी एलएलएम तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतं, किंवा त्याच्या पुढे जजच्या एक्झाम्स असतात. तुम्हाला जज होण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमर्सच्या माध्यमातून पुढे लॉ सेक्टरला जॉईन होऊ शकतात आणि तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. मास्टर इन बिझनेस बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन एमबीए तुम्ही करू शकतात आफ्टर ग्रॅज्युएशन बीकॉमच्या नंतरही आणि बीबीएच्या नंतरही तुम्ही एमबीए करू शकतात. एज्युकेशन फील्ड मध्ये पण तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. प्रायमरी किंवा सेकंडरी टीचर्स तुम्ही होऊ शकतात, मग प्रायमरी टीचर्स मी तुम्हाला डीएड करावं लागेल. आफ्टर ट्वेल्थ तुम्ही डीएड करू शकतात, तुम्ही आफ्टर ग्रॅज्युएशन बीएड करू शकता, ज्याने तुम्ही सेकंडरी लेवलवरती टीचर्स म्हणून येऊ शकतात. मग तुम्हाला यासारख्या संधी ज्या आहेत त्या टीचिंग फील्ड मध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्युनियर लेक्चरही होता येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर ज्युनियर लेक्चरसाठी तुम्हाला अगोदर बीकॉम पूर्ण करावं लागेल, मग एम कॉम पूर्ण करावं लागेल, मग एम कॉम नंतर बी एड करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ ज्युनियर लेक्चरर्स म्हणून पात्र ठरू शकता. मग बी एड केलं, बी एडच्याही पुढे तुमचं शिक्षण होऊ शकतं. तुम्ही बी एडच्या नंतर एम एड करू शकतात, एम एडच्या नंतर एम फिल करू शकतात, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे पीएचडी पण करू शकतात. म्हणजे ही शिक्षणाची वाटचाल पुढे पुढे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. जर तुम्हाला सिनियर लेक्चरही व्हायचं स्वप्न असेल तर कॉमर्समध्ये देखील तुम्हाला सिनियर लेक्चरचा ऑप्शन अवेलेबल आहे. त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल, तर सिनियर लेक्चरर्स होण्यासाठी बीकॉम एम कॉम तर करावंच लागेल. एम कॉमच्या नंतर तुम्हाला पीएचडी करावी लागेल, एम फिल ही तुम्ही करू शकतात. एम फिल हा त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे. तुम्हाला सेट किंवा नेट दोन्हीपैकी एक तरी परीक्षा पास होणं आवश्यक आहे. म्हणजे कॉमर्स घेतल्यानंतर फक्त अकाउंटच सेक्टर आपल्यासाठी आहे अशातला भाग नाही. अकाउंट सेक्टरच्या व्यतिरिक्तही खूप सारे सेक्टर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. टीचिंग फील्डमध्ये पण आपल्याला खूप सारा चान्स उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरमध्येही तुम्हाला एंट्री करता येऊ शकते. आयबीपीएस एक्झामच्या माध्यमातून तुम्ही बँकिंगच्या परीक्षा देऊन बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. मग आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये तुम्ही पात्र ठरू शकतात. म्हणजे तुम्ही कॉमर्स घेतल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करू शकतात. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असेल त्या परीक्षेसाठी तुम्ही अपियर होऊ शकता, तुम्ही पात्र ठरू शकतात. म्हणजे तुमचं स्वप्न असेल की मला यूपीएससी करायची तर मी कॉमर्स मधून करू शकतो का, येस. तुम्ही कॉमर्स घेतल्यानंतर पण एमपीएससी यूपीएससी मध्ये प्रवेश घेऊ शकतात, त्याच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता. फॅशन डिझायनिंग काही जणांना वेगवेगळ्या मटेरियल्स म्हणजे क्लॉथ मटेरियल्स मध्ये इंटरेस्ट असतो. आफ्टर कॉमर्स तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये पण तुमच्या इंटरेस्टनुसार एंट्री करू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेलचं व्यवस्थापन करणे या संदर्भातला हा कोर्स आहे. जर्नालिझम पत्रकारिता म्हणजे कॉमर्स घेतल्यानंतर आपण पत्रकारितेमध्येही प्रवेश करू शकतो. त्यासाठी तुम्हाला बीजे मीन्स बॅचलर इन जर्नालिझम मास्टर इन जर्नालिझम करता येऊ शकतं. म्हणजे जर्नालिझम सेक्टर देखील तुमच्यासाठी ओपन आहे. लायब्ररी सायन्स ग्रंथपाल आपण म्हणूयात तर ग्रंथपालासाठी पण तुम्ही पुढे बीकॉमच्या माध्यमातून किंवा कॉमर्सच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतात. मग तुम्हाला बिलीव करावं लागेल बॅचलर इन लायब्ररी सायन्स, त्याच्या पुढे तुम्ही त्याची मास्टर डिग्री म्हणजे एमलिप पण करू शकतात. म्हणजे लायब्ररी सायन्स पण आपल्यासाठी उपलब्ध आहे. कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपण कुठेही जॉब करू शकतो. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये आपल्याला कुठेही जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. एमएनसी मीन्स मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मध्ये पण तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि गव्हर्नमेंट सेक्टरच्या जर वॅकन्सी ओपन झाल्या तर त्या क्वालिफिकेशन कॉमर्स जरला क्वालिफिकेशन लागत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये पण त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे फक्त ठराविकच गोष्टी कॉमर्स साठी नाहीये तर भरपूर सारे सोर्सेस खूप सारे तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं करिअर घडवू शकतात. इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही तुम्ही तुमचं करिअर करू शकता. फाईन आर्ट्स याच्यामध्येही तुम्ही तुमचं करिअर करू शकता. स्पोर्ट्समध्ये म्हणजे तुम्हाला खेळामध्ये खूप आवड असेल, तुम्ही बीपीएड एमपीएडच्या माध्यमातून स्पोर्टमध्ये तुमचा जी आवड आहे ती त्या आवडीला पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर कम्प्युटर विषयाचा जर तुम्ही
कुठलाही कोर्स केला असेल तर कम्प्युटर क्षेत्रामध्ये अॅनिमेशन, मल्टीमीडिया, वेब डिझायनिंग यासारख्या सेक्टरमध्ये पण तुम्हाला करिअर्स करता येऊ शकतं. त्याच्यानंतर GDCA मीन्स गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अकाउंटन्सी, तर हा जो एक डिप्लोमा आहे या डिप्लोमाची एक्झाम पास आउट झाल्यानंतर तुम्हाला ऑडिटिंग मध्ये किंवा इतर कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये देखील अपॉर्च्युनिटीज मिळत असतात. स्टॉक मार्केट, भाग बाजारामध्येही तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. आणि एंटरप्रिनियर म्हणजे उद्योजक, हा सगळ्यात एक माझ्यासाठी महत्वाचा भाग वाटतो की तुम्हाला कुठेच जर जॉब करायचा नसेल, कुठे काही करायचंही, कुठे जॉब करायचा असेल, कुठे नोकरी करायची नसेल, तर स्वतःचा तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता. म्हणजे कॉमर्सच्या माध्यमातून तुम्हाला खास करून व्यवसायाचं ज्ञान दिलं जातं, त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच करू शकतात. एंटरप्रिन्युअर म्हणजे उद्योजक होऊन दुसऱ्यांना देखील तुम्ही त्या ठिकाणी जॉब देऊ शकतात. म्हणजे हा एक खूप चांगला भाग आहे. जे कॉमर्समध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर देखील ही माहिती असणं आवश्यक आहे, घेतल्यानंतरही पुढची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे की कॉमर्समध्ये या पद्धतीचं तुम्हाला करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जो योग्य वाटेल, म्हणजे आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, जे आपण पूर्ण करू शकतो, त्या पात्रतेनुसार आपण आपला फॅक्टर चूज करून पुढे त्याच्यामध्ये जाऊ शकतात. म्हणजे कॉमर्स घेतलं याचा अर्थ नाही की फक्त आहे, याच्या व्यतिरिक्त खूप सारे सेक्टर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो, आपलं ड्रीम कम्प्लीटली करू शकतो. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं मला आवश्यक वाटलं की तुम्हाला ही सर्व माहिती, नवीन विद्यार्थ्यांना माहिती असेल असातला भागच नाही की नवीन प्रवेश केल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, मी कॉमर्स घेतलं ते राईट आहे का रॉंग ऑप्शन आहे, मला कॉमर्स घ्यायचंय, मग खरंच मी ते घ्यावं का, मग त्याच्यामध्ये खूप सारे विषय असतात ते मला जमतील का, मग अकाउंट आहे सगळ्यात महत्वाचा विषय, मग अकाउंट मला कसा जाईल, माझं मॅथ कच्चा आहे, मला कसं होईल, असे खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी असतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शन्स कॉमर्स मध्ये उपलब्ध आहे, त्यासाठी शिक्षणही तुम्हाला कुठलं लागेल हेही थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमचे खूप सारे संशय, तुमचे जे डाऊट आहेत ते नक्कीच या ठिकाणी क्लिअर होणार आहेत अशी मी अपेक्षाही करते. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल, त्याचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत नसेल, तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता, त्याच्यावरती आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे कॉमर्स मध्ये खूप साऱ्या संधी आहेत, फक्त आपल्याला त्या निवडायच्या आहेत आणि निवडण्याच्या अगोदर त्या माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या माहिती झाल्या असतीलच आणि त्याच्यातून एक योग्य पर्याय तुम्ही निवडा आणि तुमचं करिअर त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी मानते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, असं नाही की सर्वांनाच आवडेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. याच्यासारखी खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे कॉमर्स मध्ये त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्याच्याविषयी जर तुम्हाला नक्की व्हिडिओ त्या ठिकाणी मी ते पोस्ट करेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अगेन लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, ज्यांना खरंच या माहितीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि थँक्यू फॉर एव्हरीवन.